शैक्षणिक तिथं प्रगती झालेली दिसत नाही. बरंच जर अजूनही विचारांनी बॅकवर्ड आहेत, म्हणजे मला सांगताना खूप वाईट वाटते की तिथं धम्म तर फार तुरळक प्रमाणात आहे. ज्यांनी तिथं धम्म राखून ठेवला त्यांना तर पूर्णपणे सलामच आहे, त्यांना त्रिवार वंदनच आहे. तर अशा ठिकाणी आमचा जन्म झाला आणि अशा ठिकाणी आमच्या वडिलांनी, अगदी आजोबांपासून, आजोबांनी असतील, वडिलांनी, काकांनी आमच्यावर योग्य ते संस्कार केले. शिक्षणाचे आम्हाला त्यांनी महत्त्व दिलं. भले त्यांचं शिक्षण कमी असलं तरी त्यांना असं वाटत होतं की आमची मुले ही उच्च शिक्षितच असावीत आणि ती संस्कारी असावीत. बाकी मग आम्हाला म्हणजे आमच्या कर्मामुळे असेल, जे तथागत कर्म सिद्धांत सांगतात त्यानुसार आमच्या मंगल कार्यांमुळे आम्हाला धम्म सापडला. आणि जेव्हा जेव्हापासून आम्हाला धम्म मिळाला तेव्हापासून आमच्यात उत्तरोत्तर प्रगती होत गेली. वैचारिक प्रगती असो, आर्थिक असो आणि मनशांतीच्या बाबतीत आणि आनंदाच्या बाबतीतही. आणि जो आता आपण पाहत आहात की एक म्हणजे सोबत असलेलं कुटुंब, हम साथ साथ ए टाईप फॅमिली, तर हे सर्व आणि सर्व धम्मामुळं शक्य होतं. जो धम्म सुद्धा आहे, मैत्री सुद्धा आहे, हे परिवार जोडण्याचं काम करतं. आणि बाबांनी देखील लहानपणापासून असेच आमच्यावर संस्कार केला. अगदी लहानपणापासून आम्हाला त्यांची फार भीती होती. वयाच्या मी 10वी 12वीपर्यंत असं बोलताना त्यांच्यासोबत घाबरत होतो. पण ज्यावेळेस माझं पहिलं श्रावण शिबिर झालं त्यांना वाटलं की हा आता म्हणजे संस्कारी झालेले आहेत, त्यांना आपण योग्य ते संस्कार देऊ शकलो आहोत. तेव्हापासून मग आमचं नातं वडील आणि मुलगापेक्षा मित्राचं जास्त झालं. आणि आज देखील तसं आहे. जरी ते वरून दिसायला रागीट असले तर ते भावनिक देखील भरपूर आहेत. आणि बरेच त्यांच्याकडून गोष्टी मी यापूर्वी देखील शिकल्या. म्हणजे स्वाभिमान असेल किंवा एखाद्या गोष्टीची स्टिक कसं राहणं आपण, किंवा आपला दृढ निश्चय कसा असावा, असं फार त्यांच्या त्यांचे विशिष्ट पैलू आहेत. त्या गोष्टी मी त्यांच्याकडनं यापूर्वीही शिकल्या आणि इथून पुढे देखील शिकत आहे. म्हणजे एखाद्या मित्राला आपण कशी मदत केली पाहिजे, एखाद्याबद्दल किती आपण चांगलं योग्य चिंतलं पाहिजे, त्याचं मंगल कार्य, म्हणजे आपण मेत्ता भावनामध्ये जे करतो, जे डोळं झाकून आपण केलो मेत्ता भावनामध्ये, त्यांनी ते उघड डोळ्यांनी केले आजपर्यंत. पण त्यांना ती कन्सेप्ट माहीत नव्हती. पण इथून पुढे तर त्यांना आता आम्ही सांगतोय की जे तुम्ही यापूर्वी केलात ते डोळं उघडून केलं, आता ते आपण डोळं झाकून फक्त करायचं आहे, ध्यान करायचं, आणि ते देखील ऐकतात. पूर्वी म्हणजे जसं आपल्याला माहित आहे की आपण जन्मताच कोणी बौद्ध नाही आहे. इवन कोल्हापूर भागामध्ये तरी, इकडं कोकण किनारपट्टी असेल किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी, म्हणजे जन्मता असं कोणाला बौद्ध धर्म मिळाला नाही किंवा बुद्धांचे विचार मिळाले नाहीत. तर पूर्वी देखील आमच्या घरीमध्ये रूढी परंपरा असायच्या, जास्त प्रमाणात नसायच्या पण काहीशा प्रमाणात असायच्या. मग ज्यावेळी आम्ही श्रावणेर शिबिर केलं, मी माझे बंधू असतील, आमच्यामध्ये बौद्ध धर्माचा विचार, म्हणजे आम्ही ते वाचले, ते आम्हाला आवडले, अनुकरण त्याचं सुरू झालं, त्यावेळी बाबांना आणि काकांना एकंदरीत सर्व आमच्या परिवाराला, इवन आजी असतील, आजोबा असतील, त्यांना देखील वाटले की अरे हा की हाच खरा मार्ग आहे की इथून आपली प्रगती होऊ शकते आणि आपली मुलं देखील संस्कारी होऊ शकतात, तर आपल्यात देखील स्वतःमध्ये बदलू शकतो. आणि म्हणून त्यांनी मोठ्या मनानं स्वतःमध्ये त्यांनी देखील बदल केला. त्यांनी देखील जे कर्मकांड होते, म्हणजे थोडेफार सुद्धा होते, ते सुद्धा सगळे बंद करून टाकले. आणि आज ते तथागतांनी जसं धम्म सांगितला तर त्याप्रमाणे ते राहत आहेत. तथागतांनी एक आनंदांना सांगताना, म्हणजे आनंद तथागतांना एकदा विचारतात की म्हणजे तुम्ही, मी ऐकतोय ते प्रत्येकी तुम्ही सांगताय की मैत्री म्हणजे धम्म आहे, मैत्री म्हणजे धम्म आहे, याचा अर्थ असा आहे की आहे का म्हणतात की मैत्री म्हणजे आपला अर्धा धम्म आहे असा आनंद म्हणतात. तर तथागत त्यांनी म्हणतात की नाही आनंदा, मैत्री म्हणजे अर्धा धम्म नाही तर मैत्री म्हणजे पूर्ण धम्म आहे. म्हणजे तथागतांनी सुद्धा काय सांगितलं की मैत्री, मंगल मैत्री म्हणजेच पूर्ण धम्म आहे. ते बाबांनी जरी त्यांना ती कन्सेप्ट माहीत नसेल पूर्वी, तर ते करत आलेले आहेत. म्हणजे ते आपण म्हणतो ना जीन्स मध्ये आपल्या धम्म आहे, आपण इथले प्रॉपर बुद्धिस्ट आहोत, त्यामुळे त्यांना ते पूर्वीपासून त्यांच्या रक्तामध्ये आहे किंवा जीन्स मध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि इथून ते देखील जे आम्ही सांगतो वारंवार की धम्म असा आहे, हे आहे, बुद्धाचे काही सूत्र आम्ही घरामध्ये सांगतो, तर ते देखील ते ऐकून आपल्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. तर अशा माझ्या लाडक्या बाबांचा आज बर्थडे आहे. तर आज त्यांना 52 वर्ष चालू होते. त्याचं वय तेवढं वाटत नसलं तरी बाबांना झाल्याने, तर बाबांना खूप खूप साऱ्या मंगल कामना. तथागतांनी जो सद्धम्म सांगितलेला आहे तो सद्धम्म श्रवण त्यांनी वारंवार करून भिक्खू संघाला भरभरून दान देऊन त्यातून त्यांच्या पारमिता पूर्ण होत आणि त्यांना निर्वाणाचा साक्षात करू. साधू साधू साधू.